नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळ्यात कोरोनाचा अजून एक रुग्ण. अपघातातील जखमी तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह. धुळे जिल्ह्यातील बाजार समिती आवारातील शेतमाल खरेदी विक्री, कापूस विक्री, खरीप पीक कर्ज वितरणाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली हेल्पलाईन. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये व सीईटी या संबंधित निर्णयांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची आज महत्वाची बैठक. लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा परतीचा मार्ग मोकळा. भारतीय जैन संघटना व फॉर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व जैन सोशल ग्रुप धुळे तसेच जय मल्हार बौद्धेश विकास संस्था यांच्या सहकार्याने डॉक्टर आपल्या दारी उपक्रम. जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन देवपूर सहेलीतर्फे गरीब गरजू घरेलू कामगार महिलांना धान्य वाटप. ढोल ताशा डीजे न लावता सोशल डिस्टन्स ठेवत पत्रकार शांताराम अहिरे यांचा पुतण्याचा विवाह अगदी साध्या पद्धतीने संपन्न. आणि मोहाडी देवागुरु फाउंडेशन तर्फे कोरोना वॉरियरचा सत्कार. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुरक्षा रुग्णालय धुळे येथे दाखल अपघातातील जखमी 22 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला होता. संबंधित रुग्णावर उपचार सुरू आहेत असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंत नोंद आहे. दरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2 जण अत्यवस्थ आहेत. तर 2 दिवसापूर्वी 70 वर्षांच्या आजींसह 3 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. प्रशासनाने आतापर्यंत 973 तपासण्या केल्या असून 932 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापैकी 8 अहवाल प्रतीक्षेत आहेत. 2535 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने वेळोवेळी कठोर पावलं उचलली आहेत. परंतु नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनाला रोखणं शक्य नाही. रोज थोड्या वेळासाठी सुरू ठेवलेल्या मार्केटमध्ये 2-3 तास प्रचंड गर्दी होते. ठराविक अंतरावर उभं राहणं, मास्क बांधणं अशा नियमांचं पालन होत नाही. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू शकते. तरी नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना नियमांचं काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी असं आवाहन वेळोवेळी केलं जात आहे. धुळे जिल्ह्यातील बाजार समिती आवारातील शेतमाल खरेदी विक्री, कापूस विक्री, खरीप पीक कर्ज वितरणाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी विक्रीचे कामकाज सुरळीत व्हावे, बाजार समिती आवारातील शेतमाल खरेदी विक्रीच्या कामकाजावर देखरेख व संनियंत्रण करणे, खरीप हंगाम 2020 करता अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणे आणि कापूस खरेदी केंद्राबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे, मार्गदर्शन करणे आणि आवश्यक ती माहिती मदत उपलब्ध करून देण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जे मुलं पुणे शहरात अडकले आहेत त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासकीय आदेशानुसार पुणे आणि मुंबई या शहरातून फक्त परराज्यातील लोकांना पाठवण्याचा आदेश दिला होता. तसेच मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. परंतु यामध्ये तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊनमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून राज्यातील अन्य जिल्ह्यात असलेल्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे। याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी राम म्हणाले, राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे। या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था केली जाणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करू नये। काही विद्यार्थ्यांची वैयक्तिक अडचण असल्यास ते पोलिसांच्या ऍपवर अर्ज करू शकतात। या ठिकाणी अर्ज केल्यानंतर निकष पाहून राज्यातील विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्याची परवानगी मिळू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान पुण्यातून मूळ गावी जाण्याची परवानगी हवी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना covid19.mhpolice.in या लिंकवर अर्ज भरावा लागणार आहे। सदर अर्जामध्ये सध्याचा फोटो, फ्लू सदृश्य आजार नसल्याबाबतचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे। अर्ज भरल्यावर विद्यार्थ्यांना टोकन आयडी दिला जाणार आहे। अधिक माहितीसाठी 020-26111061 किंवा 020-26123371 या क्रमांकावर संपर्क करू शकतात। सदर विषयाबाबत अधिक माहिती जिल्हा प्रशासन पण वेळोवेळी देत असून त्यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सरकारी कार्यालयात गर्दी करू नये। मी जिल्हाधिकारी पुणे काही महत्त्वाच्या सूचना देऊ इच्छितो। आपण दोन दिवसपासून असं पाहतो की रुग्णालय समोर लोकांची गर्दी आहे। गर्दी कशासाठी? तर त्यांना मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे, त्यांना फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे की त्यांना कुठलाही रोग नाही म्हणून ते बाहेर जाऊ शकतात। मी आपल्याला असं सांगतो की कुठलाही रुग्णालय समोर गर्दी करणे आपल्यासाठी धोकादायी आहे। बरेच रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा उपचार सुरू आहे, आपल्याला तिथे जाणे फार रिस्की आहे, नंबर वन। दुसरा आहे की ज्या लोकांना मेडिकल सर्टिफिकेटची गरज आहे किंवा ग्रुपमध्ये समजा की 100-200 लोकांचे ग्रुप जे बाहेर जातील तेव्हा आम्ही स्वतःहून त्यांचे मेडिकल तपासणी करून देणार। तर आपण कृपा करून कुठलाही हॉस्पिटल समोर गर्दी करू नका, डॉक्टरांना आपण भेटू नका। दुसरा याच्यामध्ये असं आहे की आपल्या इथे कॉन्स्ट्रक्शन वर्कचं परमिशन आपण दिलेलं आहे, सगळे बिल्डिंग परमिशन जे दिलेले होते पूर्वी त्या ठिकाणी काम आता सुरू होणार आहे। तसेच ग्रामीण भागाचे सगळे उद्योग म्हणजे पुणे शहर पिंपरी चिंचवड सोडून सर्व ठिकाणी काम सुरू होणार आहे। तर आपल्याला आतापासून काम सुरू होणार आहे, आपल्याला म्हणजे काम नाही आहे अशी परिस्थिती नाही आहे, तुम्हाला तुमचे पगार पण दिले जाणार आहे। तसेच रूम रेंट जे आहे ते सुद्धा आपल्याकडून कोणी आकारणार नाही पुढच्या एक महिन्यापर्यंत, अशी सूचना पण दिलेली आहे। काही लोकांना भीती आहे की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, एस्पेशली मी पुण्याच्या बाबतीत सांगतो, लोकांना भीती आहे की पुण्याला फार जास्त महामारीचा प्रकोप आहे, इथून थांबायला नाही पाहिजे, असा म्हणजे आपण संभ्रम ठेवू नका। काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे, जास्त आहे, पण याचा अर्थ असा आहे की सर्व ठिकाणी आम्हाला भीती असणे असं काही आवश्यक नाही। आपण सावधानी सर्व ठिकाणी घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि आपलं जो काही जीवन सामान्य होत चाललं आहे त्या हिशोबाने आम्हाला पुढे काम करायचं आहे। कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपण इथे आरामात राहा, थांबा, आपलं काम करा। जेव्हा आपल्या राज्याची अनुमती येईल, समजा आपण बिहारचे असाल तर बिहार शासनाची परवानगी, तसेच युपीचे असाल तर युपीची परवानगी, एमपीचे असाल तर मतलब त्या ठिकाणची परवानगी, प्रत्येक राज्याचे वेगळे धोरण आहे, त्या हिशोबाने आपल्याला जाण्याची अनुमती इथून दिली जाणार आहे। विद इन ए स्टेट महाराष्ट्र राज्यामध्ये जे वेगवेगळे ठिकाणचे जे काही जिल्हे आहे त्या ठिकाणचे काही विद्यार्थी असतील, मजदूर असतील, त्या लोकांना सगळे आरोग्य तपासणी करून त्या ठिकाणची प्रशासनाची परवानगी घेऊन पाठवण्याची व्यवस्था नियमानुसार आम्ही करणार आहोत। इंडिव्हिज्युअल केसमध्ये जर काही लोकांना समजा की पुण्यावरून नांदेड, औरंगाबाद कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर पोलीस डिपार्टमेंटचा जो ऍप आहे त्याच्यावर आपण अप्लाई करा। त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आग्रह म्हणजे तुमच्याकडून 50 असा काही सर्टिफिकेट तिथे मागितलं जाणार नाही। अस्पष्ट निवेदन करा, तुमचं नाव, तुमचं पत्ता किंवा तुमच्याकडे वाहनचा काय क्रमांक आहे हे सगळे द्या आणि निकषनुसार तुम्हाला परवानगी मिळेल आणि तुम्ही आरामात जाऊ शकता। एवढे सगळे सूचना आहे आणि आपण प्रशासनाला सहकार्य करा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्दी करू नका, नाहीतर आम्हाला नाईलाजाने काही लोकांवर कारवाई सुद्धा करावा लागेल। धन्यवाद। कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय आणि सीईटीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत आज महत्वाची बैठक घेतली। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक 2 दिवसात जाहीर करण्यात येईल। एकही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितले।
राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सामंत म्हणाले, या समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. बैठकीत पदवी आणि पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा दिनांक 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेण्याबाबत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी 20 ते 30 जुलै 2020 दरम्यान घेण्याबाबत आणि या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्ट पर्यंत जाहीर करून दिनांक 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येईल आणि या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्ट पर्यंत जाहीर करून दिनांक 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येईल का याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजर दिवस म्हणजेच डीम टू बी अटेंडेड म्हणून ग्राह्य धरण्यात यावा आणि कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा याबाबतही चर्चा करण्यात आली. शेवटच्या वर्षाची परीक्षा तसेच एमफिल व पीएचडीच्या मौखिकी म्हणजेच तोंडी परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघु शोध प्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय नंतर घेण्यात येईल असेही श्री सामंत यांनी सांगितलं. सीईटी परीक्षेसंदर्भात 12वीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. 12वीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे असेही श्री सामंत यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी सध्या असलेली जिल्हास्तरावरील सीईटी केंद्रांची संख्या वाढवून प्रत्येक तालुका स्तरावर तयार करण्यात यावेत अशी सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची चर्चा आताच मी रिसिव्हर केली. महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा कधी घ्यायच्या याच्यावर अंतिम चर्चा आज आमची व्हीसीमध्ये झालेली आहे. जी अंतिम चर्चा झाली ती येत्या 1 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय व राज्यपाल महोदयांशी केली जाईल आणि येत्या 2 दिवसामध्ये या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा कधी घ्यायच्या आहेत, सीईटीच्या एक्झाम कधी घ्यायच्या आहेत याचं वेळापत्रक आम्ही ठरवून 2 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांसमोर जाहीर करू. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील इंदिरानगर परिसरात जयमलदार बौद्धेश्वर विकास संस्था कार्यालय वलवाडी येथे हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातलं असून त्या पार्श्वभूमीवर सदर डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. धुळे शहरातील इंदिरानगर परिसरात सदर हा उपक्रम नागरिक व रुग्णांसाठी राबवण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिक व रुग्ण यांचं थर्मल स्क्रीनिंग करून त्यावर औषधी वाटप करण्यात आल्या. सदर उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व जैन सोशल ग्रुप धुळे यांचे सर्व पदाधिकारी तसे जयमल्लार बौद्धेश्वर विकास संस्था वलवाडी यांच्या सहकार्याने सदर उपक्रम संपन्न झाला. भारतीय जैन संघटनेनं पूर्ण राज्यामध्ये 1,250 व्यायाम चालू आहेत. डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहोत आणि चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे ज्या लोकांना दवाखान्यात जाणं शक्य होत नाही किंवा काही दवाखाने बंद आहेत त्याच्यामुळे आपणच पेशंटपर्यंत पोहोचू ही संकल्पना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुत्त यांच्या डोक्यात आली कल्पना आणि त्यांनी त्याचं हे करून सगळे कार्यकर्ते तन्मनधनाने लागलेले आहेत. आम्ही याच्यात पेशंटला पहिले थर्मोमीटरने टेम्परेचर घेऊन त्याला काय आजार आहे काय आहे ते पाहून डॉक्टरांकडे चेकअप करून मग त्यांना आम्ही विनामूल्य औषध देतो आहे. जवळपास रोज 200, 1,200, 300 असे पेशंट चेक होतात. आज 300 लगभग पेशंट चेक झालेले आहे. डॉक्टर आम्हाला विनामूल्य सेवा देत आहे. डॉक्टरांचाही धन्यवाद करावा थोडा कमी आहे. आमच्याकडे 8 डॉक्टरांची टीम आहे. एक विशेष म्हणजे जेव्हा ज्या डॉक्टरला फोन केला ते तेव्हा तयार असतात एक विशेष आहे. त्यांचं ते स्वतःचं क्लिनिक बंद ठेवून ते ही सेवा देत आहे. एक चांगला उपक्रम ते आम्हाला सहकार्य करत आहे. तसंच प्रिंट मीडिया पत्रकार यांचाही चांगलं सहकार्य मिळतं. आज आयुक्त साहेब आले इथं व्हिजिट दिली त्यांनी SP साहेबांनी व्हिजिट दिली आणि ह्या परिसरात शांताराम बावळीरे यांनी ते आमचे तुषार बोबापणे यांच्याशी
आणि अनिल भाऊंशी संपर्क करून जवळपास 8 दिवसापासून ते मागे लागले होते की आम्हाला 5 तारीख द्यावा. या 5 तारखेचं विशेष म्हणजे त्यांच्याकडे लग्न होतं. लग्न फक्त घरगुती 4 ते 6 लोकांच्या ह्याच्यात त्यांनी पार पाडलेलं आहे. त्या लग्नात सगळ्यांनी शुभेच्छा बी दिल्या आहे. नवदाम्पत्यांना मी शुभकामना देतो. आणि हा उपक्रम एक चांगला आहे आणि आज या माझ्या भगिनींनी आणि आमच्या वहिनींनी चांगला काम केलेलं आहे. म्हणजे पेशंटला व्यवस्थित हे करणं आणि पूर्ण टीम आहे आमची बीजीएसची. दीपक भाऊ आहे, चेतन आहे, तुषार भाऊ बापना, अनिल कांक्रिया, सचिन भाऊ, हे सगळे विनामूल्य आणि सेवा देण्यासाठी तत्पर असतात. या महामारीतून देश लवकर मुक्त होईल शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क आणि रुमाल वापरावा हे आम्ही सगळ्यांना सांगतोय. जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन देवपूर सहेलीतर्फे गरीब गरजू घरेलू कामगार महिलांना धान्य वाटप करण्यात आलं. याबाबत अधिक वृत्त असं की जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन देवपूर असलेली सहेली ग्रुपतर्फे अनेक समाजहिताचे उपक्रम राबवले जातात. गरीब गरजू महिलांना साडी वाटप, निराधारांना थंडीमध्ये कंबल वाटप, दिवाळीत गरिबांना फरसाण वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांना कपडे वाटप, मिष्ठान्न वाटप, मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान, आश्रमात मिष्ठान्न वाटप असे अनेक विविध उपक्रम जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन तर्फे राबविले जातात. यासाठी फाउंडेशन देवपूर सहेलीचे फेडरेशन ट्रेझरर सौ चंद्रकलाताई जगताप नियमित समाजहित उपक्रम राबवित असतात. त्यातलाच एक भाग म्हणून सध्या कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातलं असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गोरगरीब गरजू घरेलू कामगार महिलांवर उपासमारीची वेळ येत असून सदर बाब लक्षात घेता त्यांना एक आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गोरगरीब गरजू घरेलू कामगार महिलांवर उपासमारीची वेळ येत असून सदर बाब लक्षात घेता त्यांना एक आधार देण्याच्या उद्देशाने फेडरेशन ट्रेझरर अध्यक्षा सौ चंद्रकलाताई जगताप यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. यात साखर, चहा पावडर, गहू, तांदूळ, तुरडाळ, साबण इत्यादी संपूर्ण 1 महिन्याचा किराणा यावेळेस 70 ते 80 गरजू कुटुंबांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी जायंट्स वेलफेअर फेडरेशनचे ट्रेझरर सौ चंद्रकलाताई जगताप, फेडरेशन ऑफिसर सौ कल्पनाताई वाडके यांच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. कला दिलीप जगताप फेडरेशन कोषाध्यक्ष हे पद आता सध्या माझ्याकडे आहे. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळे गरिबांना पुरेसं खायला मिळत नाही, तो दृष्टिकोन जवळ ठेवून मी गरिबांना गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण जी जी काही मदत करता येईल ती मी आजपर्यंत केलेली आहे आणि यापुढेही करत राहील. मध्यंतरी मी कपडे वाटप केले, धान्य वाटप केलं, तर अजून पुढे काही करता आलं तर मी करत राहील. ढोल ताशा डीजे न लावता सोशल डिस्टन्स ठेवत पत्रकार शांताराम अहिरे यांच्या पुतण्याचा विवाह अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी जय मल्हार बौद्धेश विकास संस्था वलवाडी अध्यक्ष तथा पत्रकार शांताराम अहिरे यांच्या पुतण्याचा विवाह ठरला. लग्नाची तारीख देखील ठरली. एका मंगल कार्यालयात विवाह करण्याचे आयोजित केले होते, परंतु लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचं पालन करत सदर पुतण्या चिरंजीव सागर बळीराम अहिरे याचा विवाह ची सौका पौर्णिमा संजय सोमवंशी याच्याशी जुळला. सदर विवाह हा अगदी साध्या पद्धतीने करण्याचे ठरवण्यात आले. 5 मे 2020 रोजी घरातच 5 ते 7 जणांच्या साक्षीने हा विवाह संपन्न झाला. देवाग्रुप फाउंडेशन धुळे जिल्ह्याच्या वतीने कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. अतिशय कार्यतत्परतेने कार्य करणाऱ्या कोरोना वॉरियरचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. देवाग्रुप फाउंडेशन धुळेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
रात्रंदिवस कार्य करणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार आज मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आला. यावेळी देवाग्रो फाउंडेशन धुळ्याचे तालुकाध्यक्ष मनोज जाधव यांनी आज मोहाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांचा सत्कार केला. सदर देवाग्रो फाउंडेशनचे तानाजी भाऊ मोरे, पप्पू दादा ढोले यांच्या मार्गदर्शनात समाजहित उपक्रम राबवत असतात. कोरोना पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज जाधव, सागर सोनवणे, निलेश पाटील, सागर देवरे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष मनोज जाधव. जन अन्याविरुद्ध लढणारी संघटना आम्ही सतत नेहमी अन्याविरुद्ध लढत असतो. आज कोरोनाचा प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व कार्य आपले जे पोलीस निरीक्षक अधीक्षक सर्व आपल्याला सपोर्ट करत आहेत व तसेच आम्ही पोलीसवाल्यांचे सर्वांचे सत्कार वगैरे पण केलेले आहेत. परत आमचे माननीय श्री तानाजीभाऊ मोरे यांच्या प्रतिसादानुसार हा ग्रुप चाललेला आहे व पप्पूदादा ढोले यांच्या निवृत्ताखाली हा ग्रुप आम्ही सतत नेहमी असेच कार्य करत राहू. संबंधित सर्व पोलीस निरीक्षकांनी चांगले काम केले या प्रतिसादाने आपण त्यांचे सत्कार केलेले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 मार्च पासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या दरम्यान देशभरातून दारूचे दुकान सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. पूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. दारूच्या दुकानांपासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. अशा वेळेस केंद्र शासनाने दारूचे दुकान सुरू करण्याचे आदेश दिले असून 4 मे पासून दारूची दुकाने सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात दारू दुकानांवर तळीरामांची एकच गर्दी पाहायला मिळाली. पिंपळनेर गावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस हजर होते. यावेळी तळीरामांनी पिंपळनेर गावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन केलं व त्या ठिकाणी यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस हजर होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात कोरोनाचा अजून एक रुग्ण, अपघातातील जखमी तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह. धुळे जिल्ह्यातील बाजार समिती आवारातील शेतमाल खरेदी विक्री, कापूस विक्री, खरीप पीक कर्ज वितरणाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली हेल्पलाईन. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये व सीईटी या संबंधित निर्णयांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची आज महत्वाची बैठक. लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा परतीचा मार्ग मोकळा. भारतीय जैन संघटना व फॉर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व जैन सोशल ग्रुप धुळे तसेच जय मल्हार बौद्ध विकास संस्था यांच्या सहकार्याने डॉक्टर आपल्या दारी उपक्रम. जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन देवपूर सहेलीतर्फे गरीब गरजू घरेलू कामगार महिलांना धान्य वाटप. ढोल ताशा डीजे न लावता सोशल डिस्टन्स ठेवत पत्रकार शांताराम अहिरे यांचा पुतण्याचा विवाह अगदी साध्या पद्धतीने संपन्न. आणि मोहाडी देवाग्रो फाउंडेशन तर्फे कोरोना वॉरियरचा सत्कार. आणि याच बरोबर माता कैलाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.